आठ उंदराची टोपी एक होता उंदीर तो निघाला एकदा फिरायला फिरता फिरता त्याला सापडले एक फडके उंदराला वाटले आपण याची एक छानशी टोपी शिवावी अगदी राजाच्या टोपीसारखी मग उंदीर फडके घेऊन धोब्याकडे गेला आणि धोब्याला म्हणाला धोबीदादा दादा एवढे फडके धुऊन देता का धोबी म्हणाला कसले फडके मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके कपडे धुता त्यात माझे एवढेच तर फडके ते धुवायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो धोबी घाबरला तो म्हणाला बरे बाबा आणि इकडे तुझे फडके मग धोब्याने फडके धुऊन दिले फडके घेऊन उंदीर गेला शिंप्याकडे उंदीर शिंप्याला म्हणाला शिंपी दादा शिंपी दादा हे फडके घ्या आणि छान टोपी शिवून द्या अगदी राजाच्या टोपी सारखी शिंपी म्हणाला कसली टोपी मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके कपडे शिवता त्यात माझी एवढीशी तर टोपी ती शिवायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो चिंपी घाबरला तो म्हणाला बरे बाबा आणि इकडे तुझे फडके मग शिंप्याने उंदराला छान टोपी शिवून दिली टोपी घेऊन उंदीर गेला गोंडेवाल्याकडे उंदीर गोंडेवाल्याला म्हणाला गोंडेवाले दादा गोंडेवाले दादा ही टोपी घ्या आणि छान छान गोंडे लावून द्या गोंडेवाला म्हणाला कसले गोंडे मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके गोंडे लावता तर माझ्या टोपीला चार गोंडे लावायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो गोंडेवाला घाबरला तो म्हणाला बरे बाबा आणिकडे इकडे तुझी टोपी मग गोंडेवाल्याने टोपीला रंगीत गोंडे लावून दिले उंदीर टोपी घालून राजाकडे गेला राजा दरबारात बसला होता उंदराने राजाच्या राजा टोपीकडे पाहिले पण राजाच्या टोपीला गोंडे नव्हते उंदराला आनंद झाला मग तो आनंदाने गाणे म्हणू लागला छान 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 राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान उंदराची ही बडबड राजाने ऐकली राजा म्हणाला शिपाई आणा ती उंदराची टोपी काढून शिपायाने ताबडतोब उंदराची टोपी काढून घेतली व राजाला नेऊन दिली उंदराला राजाचा राग आला तो पुन्हा गाणे म्हणू लागला राजाभिकारी माझी टोपी घेतली उंदराची ही बडबड ऐकून राजाने टोपी उंदराच्या अंगावर भिरकावून दिली उंदराने टोपी घेतली डोक्यावर घातली व तो आनंदाने गाणे गाऊ लागला राजा मला घाबरला माझी टोपी दिली असे गाणे गात गात उंदीर निघून गेला